मागील काही महिन्यांपासून प्रचंड उलथापालथी अनुभवणाऱ्या महाराष्ट्रातील राजकारणात आज अत्यंत महत्त्वपूर्ण आणि निर्णायक घडामोड घडली आहे. शिवसेनेवर हक्क कोणाचा या कळीच्या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय दिलाय. आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटावर खरी शिवसेना म्हणून शिक्कामोर्तब केलंय. तसेच धनुष्यबाण हे चिन्हही शिंदे गटाला बहाल केलंय. भाजपच्या साथीने महाराष्ट्राची सत्ता सांभाळणाऱ्या शिंदे गटासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय हा सुखावणार आहे, तर उद्धव ठाकरे गटासाठी हा निर्णय अत्यंत धक्कादायक ठरलाय. उद्धव ठाकरे यांच्या हातातून शिवसेना गेली असून आता धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचं नाव हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळालंय. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना हा सत्याचा विजय असल्याचं म्हटलंय. तसेच शिंदे पुढे म्हणाले की निवडणूक आयोगाने लोकशाहीला धरून निर्णय दिलाय, त्याचे धन्यवाद. लोकशाहीमध्ये सत्याचा विजय झालाय, हा संघर्षाचा विजय, असंही शिंदे म्हणाले. दरम्यान पक्षाचं नाव आणि चिन्ह हे दोन्ही शिंदे गटाला मिळाल्यामुळे राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. तसेच यावर अद्याप उद्धव ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीये, त्यामुळे ते नेमकं यावर काय भूमिका मांडणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.